मंडळी, आपल्या समाजाला जातीयतेचं जे विष आहे ना, ते फार पूर्वापासून आपल्या समाजामध्ये हे रुजलेलं आहे. ते विष काढून टाकण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांची गरज आहे, त्या भीमरावांची गरज आहे. खरं तर जात म्हणजे काय हो? वस्तुतः जात म्हणजे एखाद्या माणसाची स्पेशालिटी. बघा ना, आपल्यामध्ये जाती कोणकोणत्या आहेत? गवळी आहे, सांभार आहे, कुंभार आहे, सुतार आहे. म्हणजे त्या त्या कामाची स्पेशालिटी आहे. मला जर सांभार काम येत नसेल, मला जर चप्पल बूट शिवता येत नसेल आणि मी तसंच ती चप्पल शिवण्याचा प्रयत्न केला, चप्पल नाही शिवली जाणार, बोटातून आरपार सोयी जाईल. ही स्पेशालिटी आहे. म्हणजे तुमच्या कामाला एक नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर कालांतरानं त्याच्यात जाती झाल्या आणि उगीच ही जात वाईट आहे, ती जात वाईट आहे, ही खालच्या दर्जाची, ती खालच्या दर्जाची, असं आपल्या समाजामध्ये बिंबवलं गेलं. खरं तर प्रत्येक माणूस हा प्रत्येक जातीचं काम करत असतो. का म्हणजे कसं तुम्हाला सांगतो की समजा सकाळच्या वेळेला मी उठलो, देवाची पूजा करायची असेल, देवाची पूजा करतो तेव्हा मी ब्राह्मण असतो. त्या देवाच्या पूजेला मला फुलं लागतात. माझ्या घरातल्या घराच्या बाहेर एक छोटंसं झाड असतं, ते झाड माझ्या वडिलांनी लावलेलं असतं, त्याला रोज पाणी घातलेलं असतं, त्याला खतं घातलेली असतात, त्याला फुलं त्यांनी कशी जास्तीत जास्त येतील असा प्रयत्न त्यांनी केलेला असतो. म्हणजे ते कोण झाले? म्हणजे मी कोण झालो? ती फुलं जेव्हा मी तोडतो तेव्हा मी माळी झालो. जेव्हा माझे आजोबा घरामध्ये असतात, खूप म्हातारे असतात, उठून सुद्धा शकत नसतात, त्यांची दाढी वाढलेली असते, क्षीण आवाजात ते मला बोलवतात आणि म्हणतात जरा दाढी कर रे माझी, मी ब्लेड घेतो आणि दाढी करतो, म्हणजे मी नावी झालो. समजा मी रस्त्यातून चाललोय आणि रस्त्यातून चालत असताना माझी चप्पल जी आहे तिचा अंगठा तुटला, जवळपास कुठं सांभार दिसत नसतो, मग मी काय करतो? करतो एक दगड घेतो आणि ठोक 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 करत तोच खिळा तिथं व्यवस्थित बसवतो आणि कसा तरी घरापर्यंत जातो, म्हणजे मी सांभार झालो. हे मीच जर ब्राह्मण असेल, मीच जर सांभार असेल, मीच जर सुतार असेल, तर मग कुठली जात मोठी आणि कुठली जात छोटी असं म्हणण्याची गरजच नाही आहे. पण आपल्या समाजाने एका विशिष्ट जातीला गावकोसाच्या बाहेर ठेवलं आणि वर्षानुवर्ष त्यांना पुढं येऊ दिलं नाही. पण भीमरावांचा जन्म झाला आणि ते सगळं जग बदललं. त्या गावकोसाबाहेरच्या त्या समाजाचं वर्णन या गीतामध्ये केलेलं आहे. ते गीत आपण ऐकूया आणि त्या काळातला आणि आत्ताच्या काळातला सुद्धा अनुभव घेऊया. इस देश के नहले पे अंग्रेज गोरे दहलों की सागर उस पार साल 150 साल जिसने राज किया. उछल तो डाले समुद्र मगर महाभारत को बर्बाद किया. उसी पर ये गांधी नेहरू कांग्रेस के जो लीडर थे, तिलक थे, श्री नाना बद्री, सुभाष बाबू भी लीडर थे. स्वतंत्रता के लिए सभी ने अस्मिस कस्में खाई थी और शीर्ष जैसे बालक ने तो अपनी जान भी गंवाई थी. सबका नारा स्वतंत्रता था, सबको आजादी प्यारी थी. स्वतंत्रता के सभी मरीज थे, स्वतंत्रता ही बीमारी थी. इस देश के इनकलाबी बेहिसाब बेलगाम थे और उस देश में हम दलित गुलाम के भी गुलाम थे और उसी गुलामगिरी की जंजीर तोड़ने एक शोला सा भड़का था. वही तो ये भीम रामजी अंबेडकर का लड़का था, रामजी अंबेडकर का लड़का था. शाहू फुले कबीर इनका हरदम पहले नाम लेता तथागत भगवान गौतम बुद्ध को दिल से प्रणाम. और हमारे दलितों के नेता प्यारे जी भीम जी के ऊपर अपनी जान न्योछावर करता हूं और हमें
यहाँ पे देखने और सुनने वाले सभी प्यारे भाई बहनों को प्यार से जय भीम करता हूँ। जय भीम। अरे आवाज जा सके नहीं झुकला जा सके। जय भीम। जय भीम। वाह मनु मनाई सर गाव कुसाच्या बाहेरच रूप बदलून गेले जरा लाईट तिकडे फिरत आले थोडेसे हॅलो सर कोण कोण झोपले मला बघायचं हॅलो जा हॅलो जन फिरव सगळे हॅलो जा हॅलो जन ती लाईट असू द्या हॅलो जन तिकडे मागे टाक एक गाण्या पडतो ना गाव कुसाच्या बाहेरच रूप बदलून गेले रायच्या महार वाड्याच भीमनगर झाले हॅलो
लूंगी वो कल शिक्षणाचा चोरावर गेला मोठा जागे